पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधनं अटक, दुपारपर्यंत पुण्याला आणणार. पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी कठोर कारवाई करा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश. तर भरधाव वेगात कार चालवतानाचं नवं सीसीटीव्ही फुटेजही समोर. पुणे अपघातग्रस्त कारबाबत आरटीओकडनं धक्कादायक माहिती समोर, नोंदणीशिवाय स्पोर्शे गाडी रस्त्यावर. पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात, राज्यामध्ये 54.33% तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 76% मतदान. खासदार श्रीकांत शिंदेंच्या कल्याण मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद, तर दिंडोरीमध्ये सर्वाधिक 57.6% मतदान. निवडणूक आयोगाकडनं जाणीवपूर्वक मतदानासाठी विलंब, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप. पराभवाच्या भीतीनं मोदी सरकार पछाडल्याची ठाकरेंची टीका, तर आशिष शेलारांची निवडणूक आयोगाकडनं तक्रार. 12वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी 1 वाजता वेबसाईटवरती निकाल पाहता येणार. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस, तर तळ कोकणातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. चारा छावण्या सुरू करण्याची सध्या गरज नाही, अनेक जिल्ह्यात 45 दिवस पुरेल इतका चारा साठा उपलब्ध, मंत्री विखे पाटलांची माहिती. आयपीएल प्लेऑफच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद भिडणार, विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.